तो जी विजय होईल तो सार्थक इलेव्हन धामनदेवी या टीम सोबत खेळेल. कल्पेश मांढरेच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आलेत रवी मस्के या साहेबांकडून. जो जिंकेल तो सार्थक इलेव्हन धामनदेवी टीम सोबत खेळेल आणि जो पराभूत होईल तो ही स्पर्धा सोडेल. परंतु याच्यानंतरची मॅच रुद्रांश इलेव्हन साखर आणि त्यांच्या विरोधात जय मल्हार इलेव्हन कुंभळवणे. रुपयदादा सकपाळ यांच्याकडून 500 रुपये. आनंद निकम या, आनंद निकम आपलं कॅश प्राइस घेऊन जा. या भरत सेट, भरत चोरगे साहेब या आपल्या शुभारती देऊ. हॅलो, दर्पण दरेकर यांनी सुद्धा वैभव यांच्या षटकराला 200 रुपयाचं कॅश प्राइस लावलं, ते त्यांनी घेऊन जायचं आहे. वैभव या आपल्या 200 रुपयाचं कॅश प्राइस. कल्पेश मांढरेच्या प्रत्येक विकेटला रवींद्र मस्के यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आले. सकाळी त्यांनी प्रत्येक षटकाराला 500 होते, तब्बल 5000 रुपये कल्पेश मांढरेला त्यांनी पाठवले देखील. तब्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे मनोज बगरे यांचा आवाज ऐकाल. धन्यवाद. धन्यवाद निलेश सर, धन्यवाद संदीप सर. या अगोदर मॅच पाहिली, त्यानंतर पुन्हा एकदा आणखीन एक महत्वपूर्ण मुकाबला PTPL Season 3 मध्ये सुपर 10 मध्ये जाण्यासाठी एक लढत आपल्या समोर पुन्हा एकदा येते. मैदानाच्या आतमध्ये प्रतापगड फायटर आणि अंबी डोंबिवलीकर. मैदानामध्ये आपण पाहतोय राजा गाडगेचा अंबी डोंबिवलीकर बॅटिंगला सुरुवात केलंय. पहिले षटक आपण पाहतोय कल्पेश मांढरे हाताळताना. प्रतापगड फायटरच्या माध्यमातून कल्पेशची बॅट मागच्या सामन्यामध्ये चांगली बोलली जरूर, परंतु त्यानंतर एक एक सामना गमावल्यानंतर आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी हे दोन आपण पाहतोय मैदानात दाखल झालेले आहेत. एक संघर्षपरी मुकाबला याही वेळेला तुम्हाला पाहायला भेटेल. आपण पाहतोय दिवेश सकपाळ आणि राजेश गाडगे हे दोन आघाडीचे फलंदाज दाखल झाले, तर दिवेश स्ट्राईक एंडला आहेत. उजव्याष्टीवर त्याला मात्र आपण पाहतोय कबरच्या दिशेने टोळवला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आणि चेंडूची लागल्या शर्यत, जिंकली चेंडूने, येईल 4-4 चौकार. क्रिकेट खेळणार दिवेश मागील काळात चांगली कामगिरी करतो आणि PTPL च्या या मोठ्या पर्वावर अर्थात मोठ्या मंचवर खेळण्यासाठी सिद्ध झालेला आहे. दिवेचा प्रवास पाहायला गेला तर सातत्यपूर्ण मागील काळात त्याने या ग्रामीण क्रिकेटमध्ये चांगली आपलं क्रिकेट दाखवलं ॲज अ फलंदाज म्हणून, आणि आज ते आघाडीला आलेत कोणाच्या बरोबर, तर पोलादपूरच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूबरोबर अर्थात राजा गाडगेबद्दल. तुम्ही केलेलं सातत्यपूर्ण परिश्रम, तुम्ही केलेला सातत्यपूर्ण सराव तुम्हाला या मंचापर्यंत जाऊन जातो हे दिवेशांचं उदाहरण. याही वेळेला रिव्हर्स अटेन करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, अडवला जातोय. दिवेशला मात्र थांबावं लागेल. याही चेंडूवर धाप आली नाही आणि आपण पाहतोय कल्पेश मांढरे यांनी मात्र हा चांगला चेंडू हाताळला गेला. एक चांगली क्रीडास्पर्धा आणि त्या क्रीडास्पर्धेतील एक महत्त्वपूर्ण लढत तुमच्या आमच्या भेटीला जरूर येते. क्रिकेट हा तुमच्या आमच्या आनंदाचा, क्रिकेट हा तुमच्या आमच्या प्रेमाचा खेळ, मग तो सातत्यपूर्ण कोणताही असो. आणि त्यात परत जर टेनिस क्रिकेटची रात्रकाली क्रीडास्पर्धा असली तर तो आनंद जरूर देणारा असतो. तर या ठिकाणी सन्मान केला जातोय, सन्मान आणि अनिल पवार साहेब यांचा सन्मान या ठिकाणी राजेदादा यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. राजेदादा यांच्या शुभ हस्ते अनिल पवार साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. होती सचिनजी दरेकर साहेब यांचा सन्मान राजेदादा सकपाळ यांच्या शुभ हस्ते केला जातो. त्याच्यानंतर संजयजी केसरकर साहेब या आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातो. गुरुजींच्या हस्ते आपण सन्मान करतोय. संजयजी केसरकर ज्यांनी आपल्याला पहिल्या PTPL पर्वामध्ये 5व्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं होतं, देवळे गावाला बिलॉंग करतात आणि चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आणि देवळे गावाला नेहमी सपोर्ट असतो त्यांचा केला जातो एक विशेष सन्मान. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद.
तर सर शेवटच्या चेंडूवर काय आहे ते पडताळलं जात आहे टेनिस डॉट इनच्या माध्यमातून, थबा पाहता येत आणि तो निर्णय तुमच्यापर्यंत, चौकार की षटकार? तर शेवटच्या क्षणाला शेवटच्या चेंडूवर काय झालं याची नक्कीच शहानिशा केली जाईल, चौकार की षटकार याही गोष्टीकडे लक्ष दिलं जाईल. आणि इथे मात्र सर जरा तिकडे आपलं प्रतिनिधी कोण असेल त्याला सुद्धा विचारा तिथे लाईन. हॅलो हॅलो षटकार. हॅलो, तर जे प्रेक्षक आपण पाहतोय स्वप्नील जी एमएससीमध्ये कार्यरत आहेत त्यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे पहिल्या आपल्या प्रत्येक विकेटसाठी. याही गोष्टीकडे लक्ष असेल. 14 धावांचा खेळ, तदनंतर आपण पाहतोय गौरी शंकर सातत्यपूर्ण वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतायत चांगल्या प्रकारे. त्यांच्याकडे चेंडू आहेत परंतु समोर राजा गाडगे जरूर आहेत. याही वेळेला काय होतंय मैदानात? हो, उजव्या एष्टीवर यॉर्क पद्धतीचा चेंडू टाकला गेला, त्याला ऑफ साईडला हलक्या हाताने टोळवला गेला आणि तिकडनं मात्र एक धाव राजाच्या माध्यमातून अर्जित केली गेली. एकेरी धावेने धापलक तब्बल आपण पाहू शकता 15 धावा धापलकावर लागलेले आहेत, जिथे षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना एका बाजूला अभि डोंबिवलीकर ट्रुपर 10 मध्ये जाण्यासाठी तयार आहे तर दुसऱ्या बाजूला प्रतापगड फायटर यांनी सुद्धा कंबर कसलेली आहे, आम्हाला सुद्धा जायचं आहे आणि तिकडनं मात्र सुपर 5 मध्ये जायचं आहे, यासाठी ही लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे. गौरी शंकरचा हा चेंडू आला तसा फेकून दिला, प्रेक्षक म्हणून फलक क्षेत्ररक्षकाला इथे पाहावं लागेल. येतोय षटकार 6 धावा. बॅट मधून येतोय षटकार, तब्बल 21 धावा धापलकावर मैदानाच्या आतमध्ये गौरी शंकर याच्यावर आक्रमण चढवलं गेलं आणि हे आक्रमण चढवलं जाणार कारण महत्वपूर्ण लढत आणि अशा प्रकारे आक्रमण जरूर होणार. याही वेळेला अकू टप्पा आडव्या बॅटने इथे मात्र फटका सजवलाय, तिकडनं मात्र येत आहेत 4 धावा चौकार. प्रवीणजी समालोचक 6 षटकानंतर बदलतात, एका सामन्यानंतर आपण पाहतोय पंच बदलतायत परंतु अतुलजी बदललेले नाहीत, त्यांनी मॅरेथॉन पारी खेळलेली आहे. या अतुलजी यांचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये 25 धावा धापलकावर दिव्येश आज मात्र युवा खेळाडू एक अनुभवी असावा अशी फलंदाजी जरूर करत आहे गौरी शंकर. याही वेळेला वळून मारलाय, आपण पाहतोय तिकडे मात्र क्षेत्ररक्षक येतात मिड विकेट वरून, एकेरी धाव येईल.
एकेरी धावेने धावफलक 26 वर जाऊन पोहोचलेला आहे. परसुले गावचं क्रिकेट आता पुढे जात आहे, कारण दिव्येश सारखा एक छोटा खेळाडू वयाने परंतु आज मैदानाच्या आतमध्ये इतक्या मोठ्या मंचावर चांगली कामगिरी करत आहे. मागील काळात आपण पाहतोय या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने केलेलं काम का आहे, तर या प्रकारचे युवा खेळाडू उदयाला येतात आणि बघता बघता अशा प्रकारची प्रीमियर लीग खेळताना आपल्याला जरूर पाहायला भेटतात. याही वेळेला राजा घाटगेचा फटका फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतील, पकडला जातोय झेल. इथे बडी मछली जाल में म्हणावं लागेल, एक मोठा मासा गळाला लागलेला आहे राजा घाटगे. टीमचे गौरव सावंत यांच्या चॅनलचे सबस्क्रायबर 1,50,000 पूर्ण झालेले आहेत. 1,50,000 या चॅनलचे सबस्क्रायबर या स्पर्धेमध्ये झालेत. तरी टेनिस क्रिकेट .in च्या हार्दिक असं आभार, हार्दिक असं अभिनंदन गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम. 26 धावांवर आपण पाहतोय पहिला गडी बाद झालाय राजा घाटगे यांचं. गौरी शंकरने घेतलेला हा खऱ्या अर्थाने एक विकेट. आणि आमचे MSCBचे दादा मगाशी ज्यांनी खऱ्या अर्थाने सांगितलं होतं अभि असतील की गौरीशंकरच्या पहिल्या विकेटला 200 रुपये असतील. 26 धावा धावपलकावर मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. एक गडी बाद 26 धावा धावपलकावर आणि 2 षटकांचा इथे मात्र आपण पाहतोय खेळ झालेला आहे. 2 षटकांमध्ये 26 धावा धावपलकावर एका बाजूला प्रतापगड फायटर फाईट करताना तर दुसऱ्या बाजूला अंबी डोंबिलकर आज मात्र अस्तित्वाची लढाई खेळताना. टेनिस .in चे जरूर आपण पाहायला गेलं तर सबस्क्राईब किती झाले हे सरांनी सांगितले. तर या ठिकाणी पुण्यावरून खास ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सागरजी निकम साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक असं स्वागत. मी विनंती करेल की आपण या व्यासपीठावरती साहेब. थँक्यू. 2 षटकांमध्ये आपण पाहतोय 26 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आणि तिसरा पुन्हा एकदा कल्पेश यांच्याकडे पर्याय पाहून पाहायला गेला. वैयक्तिक दुसरं कल्पेश मांढरेच्या माध्यमातून खेळला जाईल. तर आपण पाहतोय एका बाजूला दिवेश आहेत तर अक्षय घाटगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पुन्हा एकदा दिवेशच्या माध्यमातून हा फटका सजवला. कलात्मकता आहे, सुंदरता आहे, नजाकतता आहे, याही फटक्याला येत आहे 4 धावा. यांची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 30 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. तर कल्पेश मांढरे यांचा षटक क्रमांक 3 मैदानाच्या माध्यमातून चालू आहे. एका बाजूला प्रतापगड फायटर फाईट करण्यासाठी चालू आहे. स्वराज्याचा इतिहास खऱ्या अर्थाने प्रतापगडचा तुम्हा आम्हाला अज्ञात आहे आणि म्हणूनच की काय त्याहीपेक्षा युद्ध मोठं नसणार आहे. स्वराज्यावर आलेलं मोठं संकट कसं पार करायचं तर नक्कीच तुमच्या नेतृत्वाने पार केलं जाईल आणि ते नेतृत्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूला दोन्ही कर्णधार सज्ज आहेत. असं म्हटलं जातं की हजारो तलवारींचं युद्ध एका वाघ नख्याने जिंकता येतं, परंतु काय तुमचं नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांसारखं कल्पक असावं गरजेचं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा विकेटचं होतंय पतन. आणि तब्बल 29 धावा काढून माघारी परतले. 30 धावा धापलकावर असताना मैदानाच्या आतमध्ये एकाएकी झुंज जरूर देत होते, परंतु राजा घाटगे गेल्यानंतर जी सगळ्याची जबाबदारी दिव्येशनी घेणं गरजेचं होतं ते कुठेतरी कमी पडलेले आहेत. परंतु कल्पेश मांढरे यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली आहे, अस्तित्वाची लढाई आहे आणि अशा वेळेला एक कल्पक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे. PTPL सीझन 3 रणसंग्राम आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये दुधी या रोशनी आहे आणि या रोशनीमध्ये या लाईटमध्ये फ्लड लाईटमध्ये टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून हे चित्र पूर्ण जगामध्ये जरूर पाठवले जाते. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत बालकृष्ण जाधव दाखल झालेले आहेत. बुमरा या नावाने प्रसिद्ध असतील, परंतु काय घडतंय मैदानात स्वतःच्या पायाचे ठसे उमटणे अगोदरच इथे मात्र परतावं लागेल बालकृष्ण यांना. आणखीन एक विकेटचं होतंय पतन.
आलेले आहे, तीन गडी बाद झालेले आहे, तिसरे विकेट चालू आहे आणि धावफलकावर 30 धावा लागलेल्या आहेत. एक एक गडी मात्र फलंदाज हजेरी लावून मैदानाच्या बाहेर जात आहे आणि ही लढफळणारी पारी सांभाळणार कोण हा पडलेला प्रश्न मैदानाच्या आतमध्ये अम्मी डोंबवलीकरांना आहे. परंतु दुसऱ्या बाजूला कल्पेश मांढरे यांचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे. महत्वाची लढाई आहे आणि या लढाईत आता स्वतःला सिद्ध करत आहेत. सातत्यपूर्ण कल्पेश मांढरे यांना विकेटची हॅट्रिक घेण्याची संधी जरूर आलेली आहे. येईल का तो गोल्डन चेंडू, टाकला जाईल का एक चांगल्या धाटीचा चेंडू, याहीकडे लक्ष जरूर असेल. ओहो, इथे मात्र काय चेंडू पडल्यानंतर येतोय तिकडनं, मात्र चांगल्या प्रकारे वळण येतंय. इथे मात्र फलंदाजाला थांबवून ठेवणारा प्रश्न चेंडू जरूर आहे. तिसरं षटक चालू आहे, 30 धावा मैदानाच्या आतमध्ये लागलेल्या आहेत आणि जो धावांचा ओघ आहे तो आता मात्र पूर्णपणे थांबलेला आहे. याही वेळेला चेंडू मात्र शरीराला लगेच टाकला गेला, तिकडनं मात्र आपण पाहतोय लॉंग लेगवर मारण्याचा प्रयत्न झाला आणि प्रयत्न इथे मात्र फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते, धावा पुढे जात नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिसऱ्या षटकाची आपण पाहतोय, जिथे कल्पेश मांढरे यांच्या माध्यमातून जरूर पाहिलं आपण. इथे मात्र कल्पेश मांढरेचं षटक मैदानाच्या आतमध्ये अद्भुत षटक चालू आहे. तीन गड्याच्या मोबदल्यात 30 धावा जरूर लागलेल्या आहेत आणि आपण पाहतोय तिकडे फलंदाज आता मात्र लढफळणारी पारी सांभाळतील कशी, याही गोष्टीकडे लक्ष असेल. मागे जरूर आपल्याकडनं धावा कमी झाल्या, आता धावा जोडणं गरजेचं आहे. याही वेळेला एक चमत्कारी चेंडू लागतोय, जिथे मारायचा होता तिथे चेंडू जरूर आला नाही, परंतु पाहतोय आपण त्यांच्या जरूर शरीराला लागला, तिकडनं थोडीशी इजा जरूर नसावी, परंतु नक्कीच निलेश दादा धावलेले आहेत. हे तुम्हाला पुन्हा क्रिकेटला 100 रुपयाचा कॅश पाहिजे रवींद्र मस्के साहेब यांच्याकडून, धन्यवाद. तीन षटकामध्ये 30 धावा लागलेले आहेत आणि आपण पाहतोय खेळाडू थोडासा जखमी झाले आणि सातत्यपूर्ण आज मी पाहतोय जेव्हा जेव्हा एखादी अशी परिस्थिती येतोय, खेळाडू धडपडतायत पडतायत किंबहुना चेंडू लागतोय, तेव्हा मात्र निलेश दादा मात्र आपण पाहतोय आतमध्ये जातात. आता निलेश दादा काय करत असतील, औषध लावतात का, त्यांना बँडेज करतात तर नाही, ते फक्त मायेचा आणि आधाराचा हात देतात आणि त्यांचा आधार म्हणजे त्या खेळाडूंचं एक नवं चैतन्य असतं, असा अध्यक्ष होणे नाही. आणि हे तुम्ही जरूर पाहता मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाच्या पाठी सदैव असणारे व्यक्तिमत्व निलेश दादा जरूर आपण पाहतोय. मागील तीन षटकाचा विचार केला तर 11 मिनिटांमध्ये कव्हर केलेले आहेत प्रतापगड फायटर संघाने, त्यांचं सुद्धा खऱ्या अर्थाने चांगली गोष्ट आहे. परंतु आता तीन षटकात येणाऱ्या कशाप्रकारे धावा रचल्या जातील, परंतु या धावा रचणं गरजेचं आहे. मैदानामध्ये शांतता शांतता आणि शांतता आहे, कारण हे रात्रीचं क्रिकेट सगळ्यांना आनंद देणारं असतं. प्रत्येकजण आता पाहतोय आपण दिवसभराची कामं आटपून रात्रीचं जेवण आटपून आज मात्र या मैदानात दाखल झालेलं आहेत. या थंडी आणि गर्मीच्या दोन द्विधा स्थितीमध्ये असलेलं क्रिकेट पाहण्यासाठी प्रत्येकजण आपली जागा निवडलेली आहे. षटक क्रमांक 14 आपण पाहतोय, गौरीशंकर येत आहे चौथ्या षटकासाठी, जिथे आपण पाहतोय 30 धावा धापलकावर लागलेले आहेत. तीन गड्याच्या मोबदल्यात अभी डोंबिवलीकर थोडेसे पिछाडीवर आहेत. सुरुवातीला राजा गाडगे यांची निराशाजनक पारी खेळली पाहिली, सातत्यपूर्ण आपण पाहतोय थोडासा आकार देण्याचा दिवेश शकपाळ यांनी प्रयत्न केला, परंतु तदनंतर मात्र आता संघाची जबाबदारी या दोन नवीन फलंदाजांना घ्यावा लागेल. एका बाजूला आहेत पुंडलिक तर दुसऱ्या बाजूला अक्षय आहेत, या दोघांना आता मात्र गौरीशंकरला सामोरं जावं लागेल. उलटा चेंडू कशा प्रकारचा प्रयत्न झाला, याही चेंडूला हलक्या हाताने खेळलं गेलं, तुमच्या दबावात सगळं काही आहे. आपण पाहिलं गेलं तर सातत्यपूर्ण विकेट जात आहे, धावा येत नाही आणि हा कुठंतरी थांबवण्याच्या सिलसिल्यामध्ये फलंदाज मात्र एक अक्षय मात्र आपण पाहतोय याही चेंडूवर प्रहार करण्यापेक्षा एकेरी धाव घेऊन नॉन स्ट्राईक एंडला जातोय जरूर. वेळ
घालवणं खूप गरजेचे आहे. तुमची वाईट वेळ आहे, त्या वाईट वेळमध्ये स्वतःला खंबीरपणे उभे ठेवा मैदानाच्या आतमध्ये. हो, पुन्हा एकदा फटका सजवलाय तिकडे, मात्र ऑन साईडला चांगल्या प्रयत्नात अडवला, एकेरी धाव येईल. या एकेरी धावेने धावपलक 32 वर जरूर जाऊन पोहोचलेला आहे. 32 धावा धावपलकावर लागलेला आहे. षटक क्रमांक 14 मैदानात मार्गस्थ असताना गौरीशंकर पुन्हा एकदा सज्ज आहेत आपल्या षटकातील पुढच्या चेंडूला अंजाम देण्यासाठी. याही वेळेला आपण पाहतोय जिथे फटका मारला तर विकेट जातय आणि थांबून गेलो तर धावा येत नाही. ही मात्र बाब आता मात्र आंबी डोंबिवलीकरच्या माध्यमातून घडते. आणि एवढ्या डीजे आपलं संगीत. एक गडी बाद होतोय जिथे महत्वपूर्ण लढत आहे. करोया मोरोची परिस्थिती आहे. गेले वर्षभर आपण सराव केला, वर्षभर या क्रीडा स्पर्धेची वाट पाहिली, तदनंतर एखाद्या संघ मालकाने संघ खरेदी केला, तदनंतर त्या संघाचा कर्णधार झाला, स्क्वॉड बनवण्यात आला आणि प्रत्यक्ष लीग स्पर्धा पार पाडून तुम्ही इथे आलात. आणि जेव्हा करोया मोरोची परिस्थिती असते तेव्हा मात्र लडफडलेली पाणी मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला गौरीशंकरवर आक्रमण चढवलं गेलं. आता मात्र चेंडू फरार होतोय सीमारेखा पार. येतोय षटकार 6 धावा. खालच्या स्थितीत बॅटिंग करण्यासाठी 38 धावा धावपलकावर योगेश यांच्या बॅट मधून येतोय षटकार. तुम्ही कुठल्या नंबरला खेळता आता महत्व नाही, तुम्हाला तुमच्या बॅट मधना नंबरची कमाई करायची आहे. गौरीशंकर 38 धावांचा खेळ आतापर्यंत, षटक क्रमांक 4 मार्गस्थ पुन्हा एकदा. याही वेळेला ब्लॉक हॉल पद्धतीचा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. तिकडे आपण पाहतोय एकेरी धाव जरूर आली. एकेरी धावेने धावपलक 39 वर जाऊन पोहोचलेला आहे. षटक क्रमांक 14 मार्गस्थ असताना जिथे आपण पाहतोय फ्लड लाईट चालू झाली, तदनंतर धावा मात्र कमी आल्या. प्रवीण दुगाडे सरांनी जरूर सकाळ जेव्हा आपण पाहतोय लाईट लागल्या नव्हत्या तेव्हा त्यांच्याशी चर्चा झाली आणि तेव्हाच म्हटलं होतं की 70-75 धावा ह्या चांगल्या असतील आणि त्याच आपल्याला पाहायला भेटतायत. क्या बात है, मास्क लावून आले, त्याही गोष्टीकडे लक्ष असेल. बॅटिंग रिव्ह्यू घेतलेला आहे. ओस्टेपिंगचा काय सर? ओके ओके. या ठिकाणी आमचे समालोचक मित्र, 2 दिवस त्यांचा आवाज ऐकला, परंतु काल एक मोठी स्पर्धा त्यांच्याकडे होती आज आणि त्यासाठी ते रवाना झाले, परंतु या स्पर्धेला पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित झाले. आणि आमच्या सर्वांचे आवडते समालोचक, महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज समालोचक, आकडे तज्ज्ञ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, ओळखलं जातं, असे आमचे मित्र जयजी भोसले सर यांचं आगमन होतंय. त्यांचं पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. थँक्यू. ओव्हर स्टेपिंग झाली का हे पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल, तदनंतर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. सर ओव्हर स्टेपिंगचा घेतलाय ना? ओके. आणि तदनंतर या निर्णयाची पुन्हा एकदा विचारपूस केली जाते tennis.in माध्यमातून. दरम्यानच्या काळात जयजी भोसले सर यांनी पोलादपूरला आपलं एक वेगळं नातं प्रस्थापित केलेलं आहे. टेनिस क्रिकेटचं नातं तर जगभर आहे, परंतु पोलादपूर आणि त्यांचं नातं खूप खऱ्या अर्थाने तर फेअर डिलिव्हरी आहे. याही वेळेला आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून निर्णय देण्यात आलेला आहे. गौरीशंकर यांचा चांगला चेंडू संबोधला जाईल आणि धावपलक आपण पाहतोय 39 वर थांबलेला आहे. षटक क्रमांक 14 मार्गस्थ असताना एका बाजूला प्रतापगड फायटर फाईट करत आहे गोलंदाजी मार्कवर, तर दुसऱ्या बाजूला अंबी डोंबिवलीकर बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय आपण. याही वेळेला उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर गौरीशंकर यांना चेंडू हा परत टाकावा लागेल. वाईट चेंडू होता, अवंतर धावीने पुन्हा एकदा धावपलक पुढे जाते. तब्बल 40 धावा धावपलकावर मैदानाच्या आतमध्ये 14 षटक मार्गस्थ असताना. यानंतर सुपर 10 10 संघ कोण जाणार यासाठी ही लढत आहे. आतापर्यंत 9 संघ मैदानात दाखल झालेले आहेत या स्पर्धेत सुपर 10, तदनंतर शेवटचा सामना हा आहे जो तुम्हाला 10 संघ देईल.
याही वेळेला पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर त्याला मात्र रेड करण्याचा प्रयत्न झाला नाही. पंचांकडे पाहिलं गेलं आणि पंचांच्या माध्यमातून हा चांगला चेंडू संबोधला गेला. इथे आपण पाहतोय चार षटकं इथे संपत्तीची घोषणा मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या झालेली आहे आणि तिकडे मात्र चार गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा झालेल्या आहेत. येईल पाचवं षटक, तोपर्यंत जाऊया एक डीजेच्या मधुर संगीताकडे. जर प्रतापगड फायटरला थांबवायचं असेल तर जास्तीच्या धावा कमवाव्या लागतील, कारण पहिल्या सामन्याचे जर मागे जाऊन विचार केला तर कल्पे मांढरे यांनी 102 धावा फक्त 5 षटकामध्ये विजयाचं लक्ष पार केलं. हा त्यांचा इतिहास आहे आणि हा इतिहास विसरून चालणार नाही. तुमच्या गोलंदाजाला कंबर कसावी लागेल किंबहुना तुमच्या गोलंदाजाला जर चांगली गोलंदाजी टाकायची असेल तर तुम्हाला आता जास्तीच्या धावा जमवाव्या लागतील, याही गोष्टीकडे लक्ष असेल. परंतु आपण पाहतोय प्रतापगड फायटर याही गोष्टीचा विचार करून असणार आहे की आपल्या फलंदाजाला जास्त प्रयत्न करायचे नसतील किंबहुना जास्त टेन्शन द्यायचं नसेल तर आताच्या घडीला या दोन गोलंदाजांची कामगिरी चांगलं होणं गरजेचं आहे आणि कमीत कमी धावा खर्च करून टार्गेट मर्यादित ठेवून किंबहुना आपल्या कक्षेत ठेवून हा सामना कसा आपल्याकडे येईल याही गोष्टीकडे त्यांची विवेचना जरूर असेल. षटक क्रमांक 5 मैदानात दाखल झालेले आहेत सोमनाथ, दाखल झालेले आहेत सोमनाथ. यांच्याकडे आपण पाहायला गेलं तर लांबलचक रनअप आहे, त्यांच्या रनवेवर ते लयबद्ध धावतात आणि तिकडनं डिलिव्हरी करताना एक आकर्षक पद्धतीने डिलिव्हरी करतात. याही गोष्टीचा रनअप त्यांच्याकडे आहे. परंतु आतापर्यंत 40 धावा धावपलकावर मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू येणं शेष आहेत. पहिल्या सत्रातील जरूर आहेत आणि तदनंतर मात्र सोमनाथ गोलंदाजीसाठी. याही वेळेला फटका फसलाय, हवे चेंडू आहेत परंतु कोण घेणार असेल, कारण बऱ्याच दूरवरून गोलंदाज स्वतः चेंडू खाली गेला. तद्वर मात्र दुसरीची सुद्धा प्रयत्न सफल झाला आणि एक चांगल्या दोन धावा इथे मात्र पळून काढलेल्या आहेत. जेव्हा जेव्हा तुमच्याकडे मोठे फटके येत नाही, षटकार चौकार येत नाही, तेव्हा तेव्हा जिथे संधी भेटेल सिंगलची डबलमध्ये परिवर्तित करण्यासाठी ते करणं गरजेचं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो योगेशच्या माध्यमातून तसंच क्रिकेट पाहायला भेटलं. तब्बल 42 धावा धावपलकावर मैदानाच्या आत मध्ये षटक क्रमांक 5 व मार्गस्थ असताना पीटीपीएल पोलादपूर तालुक्याचा सर्वात मोठा क्रिकेटचा सण तुम्हा आम्हाला पोलादपूरला दरवर्ष आपण पाहतोय गणेश उत्सव असतील, होळी असतील, या गोष्टीसाठी हे सर्वजण गावकरी येत असतात. परंतु हल्ली आणखीन एक संगत सण त्यांच्या कॅलेंडरमध्ये आलेला आहे, क्रिकेटचा पीटीपीएल, आणि हा सीझन 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सोमनाथचा हा चेंडू फेकून अक्षरशः फेकून दिलेला आहे आणि हा फेकलेला चेंडू येतोय तब्बल 6 धावेंसाठी. नाही तो कमी नाही, इथून जर कमी पडलो तर 364 दिवस वाट पाहावे लागेल. मैदानाच्या आतमध्ये योगेश यांच्या बॅट मधून मोठा फटका येतोय तब्बल 48 धावा धावपलकावर आणि सोमनाथवर आक्रमण चढवलं जाते. हे आक्रमण सातत्यपूर्ण चढवणं गरजेचं आहे डोंबिवलीगिरीच्या माध्यमातून. परंतु दुसऱ्या बाजूला प्रतापगड फायटर तुम्हाला पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. 48 धावांचा खेळ 70-75 झाला तर चॅलेंजिंग टोटल येईल, तिकडनं मात्र एक रोमांच सामना पाहायला भेटेल आणि हे होऊ शकतं मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा. याही वेळेला पुन्हा एकदा फेकून दिलाय बॅक टू बॅक, बॅक टू बॅक दुसरा योगेशच्या बॅट मधून येतोय षटकार 6 धावा. आल्यानंतर तब्बल 54 धावा धावपलकावर आपण पाहताय योगेश कितव्या नंबरवर आला तर 6व्या नंबरवर आला. परंतु माझा नंबर महत्वाचा नाही, माझ्या बॅट मधून आता धावांचा नंबर वाढलेला आहे. तब्बल 2 षटकार आले आणि योगेशने आपल्या योग्यतेची इथे मात्र सर्वांना प्रचिती दिली आहे. मी योग्य आहे आणि योगेश आज ती कामगिरी जरूर करत आहेत.
हो इथे काय घडतंय तर उजव्या एसटीच्या चेंडूवर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड पाहिली गेली, बॅटची कडा घेतली, तदनंतर विकेटच्या हातात चेंडू स्थिरवला, योगेश होते पतन, परतावं लागेल योगेश यांना. विकेटचं पतन होतंय आणि तदनंतर आपण पाहतोय जिथे योगेश उजव्या एसटीच्या चेंडूला छेडछाड करण्यात जिथे व्यस्त होते तिथे त्यांना सजा भेटते. आयुष्यातली छेडछाड तुम्हाला पोलीस स्टेशनची रस्ता जरूर दाखवेल आणि मैदानातल्या अशा प्रकारची छेडछाड तुम्हाला डगआउटचा रस्ता जरूर दाखवेल. धावफलकावर धावा सध्याच्या घडीला जरूर लागलेल्या आहेत, 54 धावा धावफलकावर, जिथे पाचवा विकेट मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. अम्मी डोंबिवलीकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना नवीन बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत. रोशन दाखल झालेले आहेत, ऋषभ दाखल झालेले आहेत आणि ऋषभ याच्या माध्यमातून कशा प्रकारे सोमनाथला आक्रमण चढवलं जाईल. हो इथे ऋषभ याचा फटका फसलाय, तिकडे जेल घेतला आणि परतावं लागेल आणखीन एक विकेट होते पतन. इम्पॅक्ट प्लेअर जरूर आलेला आहे, इम्पॅक्ट प्लेअरची खूण सुद्धा आपण पाहतोय. ओमकारच्या माध्यमातून इम्पॅक्ट प्लेअर जरूर आलेला आहे. आता ते कशा प्रकारे कामगिरी करतील ओमकार दाखल झालेले आहेत आणि आपण पाहतोय सोमनाथ मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहेत. हा चेंडू टाकल्यानंतर आदेश उतेकर यांच्याकडून 500 रुपये असणार आहेत हॅट्रिक साठी सोमनाथ यांना. वेळेला चांगला काढला गली क्षेत्रामधन, चेंडू फरार होतोय, 4 धावेंसाठी येतोय चौकार, चौकार 4 धावा. पाच षटक मैदानात झालेले आहेत, तब्बल 20 मिनिटं खर्च केलेले आहेत आणि 58 धावा अम्मी डोंबिवलीकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. जिथे आता कल्पेश मांढरे आणि त्यांच्या पूर्ण स्क्वॉडला विचार करावा लागेल की शेवटचं षटक द्यायचं आणि किती कमी धावा द्यायचा, परंतु सोमनाथ यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. चांगल्या प्रकारचे षटक टाकलं गेलं, सातत्यपूर्ण धावांवर अंकुश लावला, तदनंतर विकेटचं पतन गेलं गेलं आणि या सगळ्या आघाडीवर गोलंदाजी मात्र जरूर झालेली आहे. 58 धावांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे, जिथे शेवटचे 6 चेंडू येणं शेष असताना या 6 चेंडूवर कशा प्रकारे आक्रमण केलं जाईल, कारण डू ऑर डाय ची ही परिस्थिती आहे, करो या मरोची परिस्थिती आहे. इथून हरला तर तुम्हाला माघारी परतावं लागेल, किंबहुना आता यानंतरचे होणारे सगळे सामने हे तसेच असणार आहे. मागचा सामना सुद्धा तेच आपण पाहिलं आणि परंतु इथे शेवटच्या षटकासाठी जरूर दाखल झालेले आहेत गोलंदाजी मार्कवर समीर जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 58 धावांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. PTPL खऱ्या अर्थाने प्रकाशमय क्रीडा स्पर्धा आणि दक्षिण रायगडला दिवस रात्र प्रीमियर लीग देण्याचा मानस जो या आयोजकांचा होता तो याही वर्षी सफल झालेला आहे. उद्याचं शेवटचं नक्कीच दिवस रात्र असणार आहे, मेगा फिनाली ग्रँड फिनाली उद्याची जरूर असणार आहे. समीर याही वेळेला चेंडू टाकलेला आहे, तिकडे मात्र 30 yard सर्कल मध्ये अडवला जरूर होता परंतु चेंडू मध्ये हातात आला नाही दुसऱ्या धावेचा आणि इथे मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट झाला आणि फलंदाज बाद. खेळ आणि ओमकार यांना परतावं लागेल. 59 धावांचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये समीर यांचं षटक क्रमांक 6 मार्गस्थ असताना एक महत्वपूर्ण लढत आणि तदनंतर मात्र सामना चालू होते. याही वेळेला परफेक्ट टायमिंग मिडल ऑफ द बॅट आणि तो चेंडू फरार होतोय सीमा रेखा पार, येतोय षटकार 6 धावा.
मात्र चेंडू कसा पडला जाईल, किती कुठल्या धाटणीचा पडला जाईल हे पाहिलं जरूर जाणार नाही. पुन्हा एकदा आपण पाहतोय निखिल पुढे येत आहेत, उजव्या एस टीवर टाकलेल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न करत आहे. तिकडे मात्र निर्धाव चेंडूची संगता होते, धावफलकावर बदल होत नाही. 65 धावा धावफलकावर अम्मी डोंबिवलीकर मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करताना. समीर जाधव पुन्हा एकदा सज्ज आहेत आपल्या षटकातील पुढच्या चेंडूसाठी अंजाम देण्यासाठी. याही वेळेला आपण पाहतोय पडल्यानंतर वळण घेतल्यानंतर चेंडू मात्र मागे निघून जातोय. यष्टीरक्षक चांगली कामगिरी करतायत, समीर मात्र चांगली कामगिरी करतायत. 65 धाबा आतापर्यंत जरूर आल्या आहेत, परंतु मागचे दोन चेंडू हे अम्मी डोंबिवलीकरांना निराशा करणार आहेत, कारण या चेंडूवर जास्तीच्या धाबा येणं गरजेचं असताना निर्धाव चेंडू समीरच्या माध्यमातून फेकले जातात. ही मात्र आपण पाहतोय प्रतापगड फायटरसाठी जमेची बाजू जरूर आहे. याही वेळेला इथे पुन्हा एकदा चुकी केली जाते, तीन चेंडू निर्धाव टाकले जात आहेत आणि जिथे निर्णायक धावा येणं गरजेचं असताना अशा धाटणीची गोलंदाजी म्हणजे आपल्या संघाला मजबूत स्थितीत आणणं गरजेचं होतं. ती कामगिरी समीरच्या माध्यमातून जरूर केलेली आहे. मागचे तीन चेंडू निराशा केली बॅटरने, परंतु पुढचा चेंडू काय गोलंदाजी करत आहेत. लॉग ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये अशी गोलंदाजी म्हणजे फलंदाजांना बेड्या टाकलेल्या आहेत. याही वेळेला आता मात्र डान्सिंग डाऊन द विकेट येत आहेत, फटका जरूर फसला होता, तिकडनं मात्र झेल सुटला आणि येत आहेत 6 धावा. तुम्ही जरूर पाहिली 6 षटकामध्ये आपण पाहतोय 71 धावा जमवलेल्या आहेत, 72 धावांचं लक्ष असणार आहेत प्रतापगड फायटर संघासाठी. प्रतापगड फायटर कशा प्रकारे फाइट केली जाईल, हा सामना कोण जिंकणार, किंबहुना या सामन्यामध्ये प्रेक्षकांना किती रोमांच पाहायला भेटणार, या ऐकूया हिंदीचा एक बुलंद आवाज सन्माननीय प्रवीण दुगाडे सर यांच्या जुबानी. मैदानाच्या आतमध्ये सामना चालू होईल तेव्हा नक्कीच प्रवीण सर आपल्याशी जोडले जातील. चला टॉस साठी यायचंय. रुद्रांश 11 साखर आणि जय मल्हार 11 कोंबळवणे या टॉस साठी या. सन्माननीय कोतवाल गावचे उपसरपंच राजेशजी कदम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या मॅचचा. रुद्रांश 11 साखर, जय मल्हार 11 कोंबळवणे दोन्ही कॅप्टन या टॉस साठी. योगेशजी शेलार, जय मल्हार 11 कोंबळवणे टीमचे कर्णधार आणि रुद्रांश 11 साखर, संदीप कदम या टॉस साठी. टॉस केला जातोय. कोतवाल गावचे उपसरपंच राजेशजी कदम साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या दुसऱ्या सुपर 10 मधील मॅचचा टॉस एका साईडला योगेशजी शिलार तर एका साईडला संदीप कदम टॉस केला जातोय. टेल इज अ कॉल हेड टॉस जिंकलाय. जय मल्हार 11 कुंभळवणे या टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी आमंत्रित केलंय रुद्रांश 11 साखर या टीमला. करूया ड्रॉ कॅपसाठी, ड्रॉ करतोय आपण. या राजेदादा आपल्या शुभ असते आपण ड्रॉ करूया कॅपसाठी. एस के ब्रँडची कॅप दिली जाणार आहे त्यासाठी हा ड्रॉ, लकी ड्रॉ कुपन. 100 रुपयाचं कुपन घ्या, सायकल कूलर आणि एस के ब्रँडची कॅप मिळवा. भाग्यवान विजेता कोण असेल? वैभव राऊत. वैभव राऊत या, वैभव राऊत ही कॅप देखील पुण्याला जाणार आहे. पुण्यावरचे जे प्रेक्षक आहेत आणि त्यांना एस के ब्रँडची कॅप दिली जाणार आहे. वैभव राऊत एस के ब्रँडची कॅप जी दिली जाणार आहे. आवाज ऐका प्रवीणजी दुगाडे यांचा, धन्यवाद. तो तमाम दर्शकों को मैं स्वागत करना चाहूंगा, तमाम दर्शकों को मेरा यानी प्रवीण दुगाड़े का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. पहले तो मैं स्वागत करना चाहूंगा हमारे बेहतरीन कमेंटेटर जय जी भोसले जो आज की रात हमसे जुड़ चुके हैं, उनका दिल से स्वागत. पीटीपीएल पोलादपुर तालुका क्रिकेट का ये त्योहार, 71 रन बने, एक फाइटिंग टोटल बनी है राजा घाटगे के पास. अब देखना ये होगा अम्मी डोंबिवली करके गेंदबाज क्या करते हैं. आखिरी क्षणों में बल्लेबाजों ने काफी अच्छी बल्लेबाजी की, लगातार दो छक्के लगाए बल्लेबाज.
योगेश कर्नाड़े ने, और उन दो छक्कों की वजह से एक एनर्जी आई, 70 तक टारगेट पहुंचा, 71 रन बने और 72 रनों की जरूरत। ये डिसाइडर मैच है, यहां से डिसाइड होगा कि सुपर 10 में कौन सी टीम। तर नागेशजी पवार यांचं देखील आम्हाला सहकारी या स्पर्धेला लाभलंय, माजी उपनगराध्यक्ष पोलादपूर तालुका पोलादपूर शहराचे माझ्या उपनगराध्यक्ष नागेशजी पवार यांचं देखील सहकारी आपल्याला या स्पर्धेसाठी मोलाचं लाभलंय, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो। प्रवीणजी दुगाडे यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल। शुक्रिया निलय सर, 72 रन दिखने में तो छोटे नजर आ रहे हैं सिक्सर के इस गेंद के ऊपर, लेकिन जिस तरह से सुबह से विकेट खेल रही है, पहले मैच में 102 रन का पीछा किया था कल्पेश मांडरे एंड कंपनी ने। प्रतापगढ़ फाइटर दोनों ही काफी अच्छे बल्लेबाज है, कल्पेश और रोहित पांडे, जिनमें क्षमता इन रनों को पूरा करने की क्षमता होनी चाहिए, क्योंकि यंगस्टर पोलादपुर पोलादपुर ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन प्रेसिडेंट नीलेश यादव कोरस्कर इनमें क्षमता दी इस पीटीपीएल को वेल ऑर्गेनाइज करने की, और उन्होंने दिखाया दिन रात का ये खेल। तर या ठिकाणी दामनदेव गावचे बजरंग चव्हाण आणि बळीराम चव्हाण साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत। कल्पेश मांडरेच्या प्रत्येक षटकाराला रवींद्र मस्के यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज, थँक्यू। तो यकीनन इनामों की बारिश हो चुकी है, हर छक्के के लिए 100 का इनाम भी आ चुका है, लेकिन राजा घाड़गे को तलाश होगी विकेटों की, क्योंकि वो जानते हैं दोनों में से कोई एक भी रुका पूरा 6 ओवर तो ये रन आसानी के साथ पूरी कर सकती है प्रतापगढ़ फाइटर। राजा घाड़गे राइट आर्म राउंड द विकेट, स्ट्राइकर इन पर, कल्पेश मांडरे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, राजा ने हल्की सी अपील की, बीट किया कल्पेश मांडरे को, 36 गेंदों में ये 72 रनों की जरूरत है, 12 की औसत से 35 गेंदों में 72 रनों की जरूरत। अक्रॉस द लाइन लटक गए कल्पेश मांडरे, आमिर डोंबिवलीकर को यह प्लस पॉइंट मिला, क्योंकि 72 रनों का पीछा करते हुए अगर आप अपोजिशंस के की फैक्टर को आउट करते हैं तो आप में जोश आता है, आप में एक अलग प्रकार का मोटिवेशन आता है, आप में जीत का जज्बा अपने आप तैयार होने लगता है। डीजे ओवर खेलने होंगे, जिम्मेदारी उठानी होगी प्रतापगढ़ फाइटर्स की। इनायत नंबर 3 की पोजीशन पर आ चुके हैं स्वराज, क्या यह राजा शिव छत्रपति महाराज की तरह स्वराज देंगे अपनी टीम को स्वराज, क्योंकि 100 साल नाम रहने के लिए 100 साल जिंदगानी की जरूरी नहीं होती, काम ऐसा करो कि आपका 100 सालों तक नाम जिंदा रहे, जीता जागता उदाहरण राजा शिव छत्रपति महाराज, 1630 1680 50 साल की आयु, लेकिन किया स्वराज्य का निर्माण, 400 सालों बाद भी लिया जाता है जिनका अदब से नाम, तो ये होना जरूरी है। और ये लटक गए स्वराज के बारी का अंत, राजा घाड़गे ने इस मैच में सनसनी फैलाई है, अब रोहित पांडे का क्रीज पर रहना जरूरी है, वरना 2 विकेटों के बाद अगर रोहित पांडे का भी विकेट गया तो शायद ये टीम कोमा में जा सकती है। डीजे
विकेट हैट्रिक के लिए 1000 का इनाम। राजा इज ऑन हैट्रिक, हैट्रिक के द्वार पर दस्तक दे रहे राजा खाड़के, वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर आई हैव सीन इन पोलादपुर टेनिस बॉल क्रिकेट। बल्लेबाज ऋषिकेश की जिम्मेदारी यह है कि उन्हें विकेट भी बचाने हैं और रन भी बनाने हैं। 72 रनों की जरूरत है 6 ओवर में। इस टारगेट का पीछा करने में राजा खाड़के ने सनसनी फैलाई है। पीटीपीएल का यह त्योहार, और ये लटक गए, 1000 रुपए का इनाम मिलेगा अगर ये कैच लिया जाता है तो। राजा खाड़के ने विकेट हैट्रिक हासिल की, इस पीटीपीएल की ये पहली विकेट हैट्रिक, जो नाम रही, जो मैंने कहा था वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर पोलादपुर टेनिस बॉल क्रिकेट आई हैव सीन। राजा खाड़के तू ठोक दीजिए जैसा राजा ने ठोका। दीपक मोरे बंटी, इंपैक्ट प्लेयर मैदान के अंदर जा रहे हैं, उनका इंपैक्ट उन्हें दिखाना होगा कि उन्हें इंपैक्ट प्लेयर के तौर पर खेलने का मौका दिया है। देखिए पीटीपीएल का यह मैदान, उद्घाटन समारोह मैंने देखा, फटाकों की आतिशबाजी मैंने देखी, लेकिन अगर सतीश शिंदे साहब ने यह जगह ही नहीं दी होती तो शायद जितेंद्र शिंदे और सतीश शिंदे साहब जो दो ओनर है इस जगह के, मैं उनसे गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे आगे इस पीटीपीएल पोलादपुर क्रिकेट के इस त्योहार का आनंद ले। दोनों ओनर से मैं गुजारिश करना चाहूंगा, इस ग्राउंड के मालिक जितेंद्र शिंदे और सतीश शिंदे साहब, प्लीज वेलकम राजा खाड़के। ये शायद लेग स्टंप के बाहर व्हाइट बॉल का इशारा, रन संख्या पहुंच चुकी है 2 पर, विकेटें जा चुकी है 3, 70 रनों की अभी भी जरूरत। रिव्यू लिया जा चुका है फील्डिंग करने वाली टीम द्वारा व्हाइट बॉल के लिए। ये व्हाइट बॉल है जो कि लेग स्टंप के बाहर है, रिव्यू खत्म हो चुका है एक फील्डिंग करने वाली टीम का। दो रिव्यू है लेकिन एक खत्म हुआ ना भाई। क्या यार सावंत साहब, थोड़ा सा आप भी थोड़ा कंफ्यूज हो गए, जैसे डीजे, जैसे ही डीजे मास्टर ने सबसे कातिल गौतमी पाटिल का गाना बजाया तब से। मैच की तरफ हम चलेंगे, राजा खाड़के ऑन फायर, और यह चौथा विकेट मिल सकता है इस ओवर में। सनसनी फैलाई है राजा खाड़के की इस गेंदबाजी के लिए। मैं यही कहना चाहूंगा, सरफरोशी की तमन्ना हमारे दिल में है, देखना है जोर कितना, बाजू है कातिल में है, ठोक दीजिए। नगर सेवक विनायक जी दीक्षित साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आले राजाच्या गोलंदाजीसाठी। देखिए आने वाले बल्लेबाज के लिए क्या करना है, आने वाले बल्लेबाज को रोहित पार्टे का साथ देना है, साथ साथ निभाना है। और रोहित पार्टे को जो सुबह मैंने कहा था, मन शुद्ध तुझ गोष्ट है पृथ्वी मोलाची, तू चाल गड्या तुला आता भीती कशाची, परवा भी गुणाची, इस तरह इनको एकला चलो रे, एकला चलो रे, रोहित पांडे को दिखाना होगा वन मैन आर्मी की दहशत क्या होती है, आतंक क्या होता है। निलेश सर, तर 4 विकेट राजा खाड़के ने काढल्या, त्याच्यासाठी स्वप्निल चोरगे साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आले। पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष स्वप्निल जी चोरगे साहेब यांच्याकडून। पहिल्याही ओव्हर में 4 विकेट निकाली राजा खाड़के ने, कमर तोड़ी है और उसमें से गोल्डन विकेट थी कल्पेश मांडरे की, फैक्टर प्रतापगढ़ फाइटर्स के।
आतंक का दूसरा नाम है रोहित पांडे, जो क्रीज में मौजूद है। बल्लेबाजी का आतंक जिसे कहा जाता है। सीधे बल्ले से इस गेंद को खेलने की कोशिश की थी राजा घाटगे के, गोल्डन ओवर की समाप्ति। आर्मी डोंबिवली कल जिस ट्रेन से हम आए उस ट्रेन से हम वापस नहीं जाना चाहते, बल्कि चैंपियन बन के ही जाएंगे। इस अंदाज से ये गेंदबाजी हुई है। हेलो, तर या ठिकाणी कापड्यामधून या स्पर्धेला भेट देण्यासाठी नामदेव मोरे साहेब, तसेच विवेकानंद मोरे, राजेश मोरे हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले। सर्वांचं हार्दिक स्वागत। मी विनंती करेल आपण व्यासपीठावरून या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घ्यायचा आहे। थँक्यू। निलेश भाऊ कोळसकर की तरफ से राजा ने जो गोल्डन ओवर किया, उस गोल्डन ओवर के लिए उनके फैमिली के लिए लंच या डिनर, मतलब राजा के फैमिली को जब समय होगा लंच के दौरान या डिनर के दौरान उन्हें वो पेश किया जाएगा। ताज होटल मैंने सपने में देखा है, उन्हें हकीकत में वहां पे जाने का मौका मिलेगा। गेंदबाज बुमराह बालकृष्ण जाधव, फील्डिंग 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 करने की कोशिश, ये होना चाहिए जज्बा। 100% एफर्ट देने की तैयारी कर चुके हैं राजा घाटगे। क्यों मुझे वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर कहा जाता है पोलादपुर टेनिस बॉल क्रिकेट का। यह दर्शाने वाली बॉलिंग, भले ही वो बैटिंग में फेल हुए, लेकिन यह हार्दिक पांड्या है इस टीम के, बॉलिंग उतनी ही ताकतवर। ये चार ओवर काफी निर्णायक है, इनके दो और राजा के दो। बालकृष्ण जाधव बूम बूम बुमराह के नाम से मशहूर। ऑन साइड के ऊपर इस गेम को खेला बल्लेबाज समीर ने। समीर को सिर्फ रोहित पांडे का साथ निभाना है। 70 रन 72 रन का जो पीछा है वो कभी भी पूरे हो सकते हैं। रोहित पांडे में वो क्षमता है। कई बार मैंने इनके अच्छे क्रिकेट को दिखा है पोलादपुर के कई एसोसिएशन के टूर्नामेंट में, या फिर कई व्यावसायिक स्तर पर भी इन्होंने काफी अच्छा खेल खेला है। क्षमता है, इन्हें दिखाना होगा गेंदबाज को। आली रे आली, अत तुझी बारी आली, तब जाके ये रन पूरे हो सकते हैं। 72 ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला रोहित पांडे, ऑन फायर, पहला छक्का इस इनिंग का। दिया दक्षिण रायगढ़ ने योगेश पेंडकर जैसा डिंग डोंग का कप्तान दिया। दक्षिण रायगढ़ ने क्या नहीं दिया, संदीप कदम जैसे खिलाड़ी को दिया रबर का गब्बर। और दक्षिण रायगढ़ ने मुझे क्या दिया, तो ओमकार घाटगे जैसा दोस्त दिया। दक्षिण रायगढ़ ने क्या दिया, तो रोहित पांडे जैसा जुझारू खिलाड़ी दिया। डीजे उसी तरह रोहित पांडे को भी वेल फिनिशर बनना होगा। जिस तरह पहले ओवर में राजा ने सनसनी फैलाई, 4 विकेट निकाली, अब दूसरे ओवर में रोहित पांडे की बारी। बारी बारी सबकी बारी, पहले राजा की, अब रोहित की बारी। और ये इस ओवर का ये तीसरा छक्का, और वो भी लगातार ना लगातार, उनके लिए 500 का इनाम आ चुका है। नीलेश दावेकर इनकी तरफ से, तू ठोक दीजिए जैसा रोहित ने। इक्कीस रन 51 की अभी भी जरूरत। रोहित पार्टी में वो क्षमता है, लेकिन नॉन स्ट्राइकर के इनके जो बल्लेबाज है
बस उन्हें साथ देना है, विकेट्स रोकने हैं, क्योंकि एक गेंद से अगर विकेट चले जाए तो रोहित के लिए भी परेशानी हो सकती है। मारू या ना मारू, 21 रन। मैच देखिए, ऐसा ही मैच होना चाहिए क्योंकि यह डिसाइडर है, यहां से डिसाइड होगा 10वीं टीम सुपर 10 की। अच्छी गेंद थी, अच्छी गेंद थी भाई। ऋतु रुक, रोहित पांडे कह रहे भाई रुक, 4 ओवर में भी 51 बन सकते हैं क्योंकि टोटल आ चुका है 21, 24 गेंदे, 51 रनों की जरूरत। डीजे और सचमुच जयेश भोसले साहब की भी तारीफ करनी होगी सर की, क्योंकि ढेर सारा कमेंट्री में उन्होंने बदलाव किया, एग्रेसिवली कमेंट्री अब मराठी में उनकी पेश हमेशा होती है। पहले जब वो बार बार आंकड़े बताते, कई लोगों ने कहा हम भी बताएंगे, तो जयेश भोसले सर ने सोचा मैंने अगर कुछ नया नहीं किया तो मेरा जो कॉपीराइट है आंकड़ों के ऊपर वो सब लोग चुरा कर लेकर जा रहे हैं, तो ऐसे में वो नया की ओर बढ़े और रुके रहें, ये अलग बात है। देखें बाज राजा खाड़गे का टारगेट है रोहित पार्डे, इस ओवर में यही टारगेट होना चाहिए मेरे ख्याल से। ये अच्छी गेंद, 51 रनों की जरूरत है 24 गेंदों में। ये रोहित पार्डे की भी टेम्परामेंट की अब परीक्षा है, क्या वो राजा घाड़िया के खिलाफ आक्रमण करेंगे, क्या इस ओवर में 8-10 रन उनका टारगेट रहेगा और आने वाले 3 ओवर में 40-42 रनों का टारगेट रहेगा। ये मेंटालिटी, क्रिकेट कभी कभी है ना दिमाग से भी खेला जाता है, और इसीलिए रायगढ़ के मैंने कई खिलाड़ियों को नाम दिया, कई निकनेम काफी मशहूर हुए, लेकिन पहला अगर मैंने दिया निकनेम तो वो था संजय सोलंकी को, दिमाग के जादूगर, रायगढ़ के सर्वश्रेष्ठ कप्तानों में से एक। टीम का टोटल 25, 4 से बढ़ता हुआ टोटल 25। हाँ ये बात तो सही है, रायगढ़ की सर्वोच्च ट्रॉफी सुप्रीमो, वहां पे अगर मौका नहीं मिलता तो शायद पीटीपीएल में मैं इस जनता के सामने ना होता। खालापुर में ज्यादातर मैं टूर्नामेंट करता हूँ, हालांकि जयेश भोसले भी पनवेल में आ चुके हैं ना जयेश भोसले रहने के लिए, और उनका और मेरा तहसील सेम है पनवेल। सात के बाद आपने मेरा रूप देखा होगा कई बार। हेलो, तर व्हाइट बॉल या ठिकाणी सन्माननीय सिद्धेश सेठ यांचे पिता श्री संजयजी सेठ या ठिकाणी आलेत, मी विनंती करेल की आपण साहेब व्यासपीठावरती यायचंय, त्यांच्यासोबत अभिजीत सेठ देखील आहेत, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या। सिद्धेशजी सेठ यांचे पिताश्री सन्माननीय संजयजी सेठ साहेब या आपण व्यासपीठावरती, आपलं दोघांचंही हार्दिक हार्दिक असं स्वागत। ये अपील की गई लेकिन एक रन जरूर मिला, इस ओवर की गेंदे बची है फील्डिंग करने वाली टीम। इलेक भाई ये रिव्यू लिया है क्या, इनका एक रिव्यू फेल हो चुका है, अगर ये भी फेल होता है तो अगला रिव्यू नहीं ले सकती ये टीम फील्डिंग करने वाली। ढेर सारा क्राउड मैदान के चारों ओर, एक ही नजारा नजर आ रहा है और वो है दर्शक, दर्शक और दर्शक, क्राउड क्राउड और क्राउड।
थैंक यू। दो गेंदे इस ओवर की शेष है। राजा का टारगेट है रोहित पाल्डे। दो गेंदे राजा के स्पेल की शेष है। अब क्या करिश्मा करेंगी ये दो गेंदे। और ये रोहित पाल्डे देखिए हल्के हाथों से खेला, ये पांचवा विकेट जा सकता है यहां पे, जरूरी नहीं था ये। रोहित पाल्डे का अप्रोच देखते हुए नॉन स्ट्राइक एंड के बल्लेबाज के समझ में आना चाहिए था कि ये दो गेंदे वो खेलना चाहते हैं, खेलकर निकालना चाहते हैं। समझने वाले को इशारा काफी होता है, जैसे कि हमारा डीजे, उसे इशारा आ चुका है। के बाद पांच विकेट गई है राजा के स्पेल की आखिरी गेंद। रोहित पाल्डे ये शायद ऑप्शनों के बहुत ज्यादा बाहर, व्हाइट बॉल का इशारा, टोटल बढ़ता हुआ 72 का पीछा करते हुए 28 रन। अगला मैच भी काफी मजेदार होगा। रबर के गब्बर संदीप कदम सर, एसके ब्रांड, जो पूरे पोलादपुर, पूना, मुंबई, ठाणे, रायगढ़ में मशहूर है। बाल बाल बचे रोहित पाल्डे और बाल बाल बची उनकी टीम प्रतापगढ़ फाइटर। थैंक यू। कैलासवासी संतोष पानसे यांचे बंधू गणेशजी पानसे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। आज संतोष पानसे साहेब आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांची कमी खरोखरच पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला भासते, ते आज आपल्यात नाही आहे। आणि त्यांचे बंधू गणेशजी पानसे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो। मी राजेदादांना विनंती करेल की आपल्या शुभ असते आपण गणेशजी पानसे साहेब यांचा सन्मान करूयात। कमिटी मेंबर सर्व या, सर्व कमिटी मेंबर निले दादा आपण देखील यायचे। टाटा हॉस्पिटलमध्ये आत्ता देखील ते चांगलं सहकार्य त्यांचं आपल्याला लाभतंय आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण सर्व असोसिएशनच्या वतीने, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने गणेशजी पानसे साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। आज आपल्यामध्ये संतोषजी पानसे साहेब नाही आहेत आणि त्यांच्या बंधूंचा सन्मान गणेशजी पानसे साहेब यांचा सन्मान केला जातोय। पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांचा केला जातोय एक विशेष सन्मान। थैंक यू। 28 रन स्कोर कार्ड के ऊपर हो चुके हैं। 18 गेंदे और 44 रनों की जरूरत, 44 रन्स रिक्वायर्ड रिमेनिंग 18 डिलीवरीज, 18 चेंडू आणि 47 धावांची गरज। दिलेश दादा कोळसकर, सपना था उनका, उनके ग्रामीण खिलाड़ी फ्लड लाइट्स में खेलने चाहिए, उन्होंने इन खिलाड़ियों का सपना पूरा किया। प्रेसिडेंट हो तो कैसा हो, नीलेश दादा जैसा हो, पूरे पोलादपुर के खिलाड़ियों की जुबानी हमेशा ये सुनते हुए मैं आ रहा हूं। पिछले चार दिनों से, चार ये तीसरी रात है आज की, डे नाइट। विनायक दीक्षित साहब, इनका भी काफी बड़ा योगदान। स्वप्निल शिंदे इनकी तरफ से, गौरी शंकर के हर चार के लिए 100 और हर छह के लिए 200 का इनाम। बालकृष्ण जाधव, यह व्हाइट बॉल का इशारा हुआ। 18 गेंदे, अब 43 रनों की जरूरत, 72 का पीछा करते हुए। रिव्यू खत्म हो चुके हैं, अब आप रिव्यू नहीं ले सकते। जो अंपायर का फैसला है उसे मानना पड़ेगा। नो आर्गुमेंट्स विद अंपायर। आप पूछ सकते हो ये कैसे हुआ, आप ये नहीं पूछ सकते ये क्यों दिया। नो आर्गुमेंट, आर्गुमेंट नहीं चलेगी भाई।
और ये लटक गया विकेट नंबर छठा। अरे आपको भाई रोहित पांडे का साथ देना है, सिंगल निकालना है, आपको हीरो नहीं बनना है, आपको साइड हीरो बनना है। आपका हीरो है आशिकी में राहुल रॉय, हीरो थे दीपक तिजोरी ने अपना रोल समझा कि मुझे साइड हीरो बनना है। तेजाब में अनिल कपूर हीरो थे, चंकी पांडे ने समझा मुझे साइड हीरो बनना है। ये समझ आनी चाहिए, अकल का इस्तेमाल होना चाहिए, दिमाग की बत्ती को जलाओ, मेंटोस खाओ डीजे। जब श्रीदेवी हमारे बीच नहीं रही, पूरे चार दिन न्यूज पर इनकी बातें हो रही थी। 250 करोड़ से भी ज्यादा फिल्म इंडस्ट्री ने, इंडस्ट्री में अपनी मेहनत से इन्होंने पैसा कमाया। देखिए कहीं ऐसा ना हो, राजा घाटगे की प्लानिंग क्या है, रोहित पांडे एक जगह खड़े रहने दो, बाकी के खिलाड़ियों को आउट करो। एक अकेला रोहित पांडे कुछ नहीं कर सकता, बाद में अगर एक इंच से विकेट निकाले जाए तो। ये लटक गया विकेट नंबर 7। गलतियों पर गलती। नीलेश सर क्या कहना चाहेंगे आप इन गलतियों के ऊपर? पर खड़े रहे, 7 विकेट गई है, 7, 3 विकेट बाकी हैं। हाँ, रन कितने चाहिए? एक क्रिकेट बड़ा मैच बगता बगता मेला सरणावर गेला, उठून मनाला स्कोर काय झाला? विकेट हैट्रिक पे बॉलर बुमरा, बुम बुम बुमरा, 7 विकेट जा चुकी है, रन संख्या बन चुकी है 29 बोल लो ना। बैकफुट पर जाके इस गेंद को खेला, इस खिलाड़ी ने अच्छा किया, ये खिलाड़ी रोहित पांडे का साथ दे सकता है। 30 रन, 7 विकेट गई है, 42 की दूरी, लेकिन क्या इस दूरी को पास लेकर आएंगे? माशुका बहुत दूर रहती है, लेकिन दिल के लगाव के साथ रोहित पांडे इस बड़े टारगेट को अपने पास खींच कर लाएंगे। क्षमता है इस खिलाड़ी में, ताकत है। ये अच्छी गेंद, राइट अप इनटू द ब्लॉक ऑल, 42 की दूरी तय करनी है इस ओवर की। 4 गेंदे हुई है, 2 गेंदे शेष। बयालीस की दूरी, 42। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा और इसे 1 रन से अब देखना यह होगा स्ट्राइकर इनके बल्लेबाज का अप्रोच क्या रहेगा, क्योंकि 7 विकेटें जा चुकी हैं, 41 रनों की जरूरत है, 13 गेंदें बची है, लेकिन रोहित पांडे में क्षमता है, 2 ओवर में भी टारगेट पूरा कर सकते हैं, क्योंकि 2 ओवर ऐसे होंगे रोहित पांडे के लिए, 2-2 ओवर का स्पेल खत्म हो चुका है मुख्य गेंदबाजों का, यह भी सूचना है। दिमाग का इस्तेमाल, मैं हमेशा कहता हूं राजा शिव छत्रपति महाराज ने, उन्हें लगा कि यहां पर ताकत का जोर नहीं चलेगा तो अकल का इस्तेमाल किया। इतिहास के पन्ने खोल के देखिए,
अच्छी गेंद, 41 रन 12 गेंदे, ये 12 गेंदे 41 रन, मैं तो कहूंगा पिंजरे में बंद शेर पर तो कोई भी मूंगफलियां मारा करता है दोस्तों, लेकिन मैदान में अगर खुले शेर का शिकार करो तो आपके मर्द होने का एहसास होता है। रोहित पार्टी को वही करना है, शेर की तरह दहाड़ना है, शिकार करना है गेंदबाजों का। 41 रन एक ओवर में 20, दूसरे ओवर में 21, एक ओवर में 25, दूसरे ओवर में 16। रोहित पाल्टे जब तक क्रीज पे मौजूद है ना, राजा घाड़गे और उनके अमी डोंबिवली कल इनकी धड़कनें तेज रहेगी। क्या अनहोनी को होनी करके दिखाएंगे रोहित पाल्टे, बनेंगे क्या इस टीम के महेंद्र सिंह धोनी। गौरव सावंत तो बन चुके हैं क्योंकि उनके 1.5 लाख सब्सक्राइबर जो पूरे हो चुके हैं। योगेश कर्नाड़े गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे, 7 विकेटें जा चुकी हैं, लेकिन अब बल्ला उठाना होगा रोहित पाल्टे को, अभी नहीं तो कभी नहीं, वरना सुबह जो मैंने कहा था तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, सीजन 4 की तारीख ढूंढनी पड़ेगी। राइट आर्म, ये अच्छी गेंद, 11 गेंदे अब रिव्यू लिया जा चुका है, किस वजह से वाइट बॉल का। चलिए सावंत सर और टेनिस क्रिकेट डॉट इन गौरव सावंत काम शुरू। फेयर डिलीवरी, इट्स फेयर डिलीवरी, 11 गेंदे 41 रनों की जरूरत। गेंदबाज योगेश कर्नाड़े, और इस गेंद को खेला कवर्स में, डीप बैकवर्ड पॉइंट और कवर पॉइंट के बीच में से गेंद को भेजा 4 रन, 41 की जरूरत थी, अब 37 की जरूरत है, गेंदे बची है 10, 10 में 6 छक्के ये टारगेट होना चाहिए रोहित पाल्टे का, 10 में 6 छक्के और सिक्सर की गेंद है, आसानी से जाती है अगर कनेक्ट होती है तो। मंकेश बेलो से साहब इस मैच को काफी क्लोजली देख रहे हैं, लेकिन क्रिकेट की चाहत तो है आपके दिल में। स्वप्निल चोरगे साहब और विनायक दीक्षित साहब यहां पर आ रहे हैं, उनका हम जरूर स्वागत करेंगे। क्या ये अंपायर समय लिया जा रहा है, अंपायर व्हाइट बॉल चेक कर रहे हैं, वो दोनों अंपायर एक दूसरे के साथ डिस्कस कर रहे हैं। और ये 1 रन मिला, क्या मिलेगा दूसरा, और ये जानबूझकर मिसफील्ड की गई, लेकिन 2 रन मिले, उद्देश्य होना चाहिए। हेलो चीक, हेलो, 9 में 6 छक्के। तर एडगनी प्रशन जी आमराळे साहेब आले, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत, आणि इंगवले साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। मी विनंती करेल दोघांना देखील आपण व्यासपीठावर यायचे। रोहित पाल्टे वन मॅन आर्मी, संघर्ष कर रहे हैं, संघर्ष जो संघर्ष किया 2011 विश्व कप में युवराज सिंह ने, कैंसर पीड़ित होने के बावजूद भी लड़े, जितवाया भारतीय टीम को विश्व कप 2011। क्या चाहिए अंपायर,
सब कुछ है। पीटीपीएल में किसी भी चीज की कमी नहीं है। छह छह अंपायर, छह छह कमेंटेटर, सबको आराम है। एक दो मैच करो, आराम करो। तालुका युवक संघटना अध्यक्ष सन्माननीय आदरणीय सचिन जी खेडेकर साहेब यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळते। आमच्या सर्वांच्या वतीने, यंगस्टार पोलादपूरच्या वतीने आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सन्माननीय सचिन जी खेडेकर साहेब यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत। मी विनंती करेल या साहेब आपण व्यासपीठावरती। थँक्यू। नऊ गेंदे, अब चौतीस रनों की जरूरत। जब तक मसला हलो तब तक हम सुनते हैं डीजे मास्टर को। तसेच राकेश उतेकर, नासिर भाई, सर्वच आपले त्या ज्यांनी ज्यांनी सहकार्य या स्पर्धेला केले त्या सर्वांना विनंती, आपण व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा। पोलादपूर नगर पंचायत नगरसेवक विनायकजी दीक्षित साहेब, सिद्धेशजी सेठ साहेब यांचा विद्युत प्रकाश ज्योतातील ही स्पर्धा। तसेच जितू तलाटी साहेब आणि संदेश शेठ मेडिकल यांचा यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। मी विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती यायचं। सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरून आनंद घ्यायचा। थँक्यू। तीस रनों की शानदार पारी, 13 गेंदे, लेकिन अब जरूरी है 8 गेंदे और 30 रन ना। 30 रन, और ये नो बॉल का इशारा। अगली गेंदों की फ्रेट, जैसा चाहे वैसा मारो। 8 गेंदे, 29। फ्री हिट, 8 गेंदे, 29। कम से कम एक छक्का तो आना ही चाहिए। और ये फ्रीट थी, फ्रीट यंगस्टर पोलादपुर के लिए राजेश मोरे साहब इनकी तरफ से 1000 का डोनेशन आ चुका है, उनका हम दिल से शुक्रगुजार है। तर या ठिकाणी धाममध्ये भी काम संपूर्ण उपलब्ध झाले, उपस्थित झाले आणि त्यांच्या हातामध्ये फ्लॅग देखील आपण आजच्या मॅचला पाहतोय। त्या सर्वांचं हार्दिक स्वागत धाममध्ये भी ग्रामस्थांचं। गेट खाली करा, 29। सर्वांना विनंती आहे जे बाउंड्रीच्या आतमध्ये बसलेत, पडद्याच्या आतमध्ये बसलेत, त्यांनी बाहेर बसायचे। देखिए एक विकेट तो आना ही चाहिए निलेश सर। 7 गेंदे, 29 है, अगर यहाँ पीछे आता है तो 36, ये रीचेबल है, लेकिन कहीं 25 प्लस रहा आखिरी ओवर में तो काफी मुश्किल हो सकती है। 25 के नीचे आना चाहिए टारगेट, मजा आएगा आखिरी ओवर में। एक रन आ चुका है, 28 रनों की अब जरूरत है। 28 रन और गेंदे बची है 6। हेलो हेलो, ये किस वजह से रिव्यू लिया अंपायर?
वेस्ट साइड, चलिए आइए थर्ड अंपायर। इट्स अ फेयर डिलीवरी, छह गेंदे 28 रनों की जरूरत। बल्ले के जोर पे क्या पीटी पीएल में नया इतिहास लिखेंगे रोहित पार्टे। छह की छह उन्हीं को खेलनी है, लेकिन क्या गेंदबाजी की इस मैच के दूसरे सत्र के पहले ओवर में। राजा घाड़गे ने हैट्रिक भी ली और चार विकेट भी निकाली, और वहां गलती क्या हुई, वहां गलती हुई प्रतापगढ़ फाइटर्स की कि वो रुके नहीं क्रीज पर, सात विकेट उन्होंने खोई। छह गेंदे और 28, छह गेंदे 28, कांटे की टक्कर। हामी डोंबिवली करके हार और जीत के बीच है प्रतापगढ़ फाइटर्स के फाइटर रोहित पार्टे। पहली तीन गेंदे रिजल्ट तय करेगी इस मैच का, पहली तीन गेंदे, पहली तीन गेंदों में कम से कम दो हिट आने चाहिए। बिल्कुल तड़ेकर साहब, काफी अच्छी स्कोरिंग हो रही है आपकी, लोमड़ी की तरह तेज दिमाग रखते हैं आप। पहली तीन गेंदे मैं कह रहा हूं निर्णायक होगी इस ओवर की। गेंदबाज साहिल धाड़ा ने पहली शॉर्ट पिच गेंद और ये चार रन, और ये चार रन, पांच गेंदे 24 रनों की जरूरत, पांच में चार छक्के। रोहित पार्टे के नया इतिहास लिखेंगे, उन्हें 50 पूरा करने का भी मौका मिलेगा और टीम को मिलेगा जीत का जश्न करने का मौका। और अगर रोहित पांडे इस मैच को जितवाते हैं तो 2000 का इनाम है नीलेश दावेकर इनकी तरफ से। ये है पीडीबीएल, कौन कहता है कोकण में पैसा नहीं है, कोकण में तो बहुत ज्यादा पैसा है। हेलो, तर वर्ल्ड नेट बोरावळचे संघमालक नीलेश मापदी, विनंती असेल आपण व्यासपीठावरती या। सन्माननीय नीलेश मापदी साहेब, वर्ल्ड नेट बोरावळे चे संघ मालक निलेश मापदी साहेब, या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत। रुद्राक्ष इलेव्हन साखर विरुद्ध जयमल्लार इलेव्हन कुंभळवणे, नेक्स्ट मॅच। सिद्धेश शेठ भी इस मैच के ऊपर बैठे हुए, चार गेंदों में चार छक्के। क्या गेंदबाजी हुई है, मैंने पहले कहा था शुरुआती तीन गेंदे इस मैच का रिजल्ट तय करेगी। उपनगराध्यक्ष राकेश जी पवार साहब इस मंच पर बैठे हुए इस मैच का, इस पीडीपीएल का मजा लेते हुए। तीन गेंदे अब 24, आखिरी क्षणों में बाएं हाथ के गेंदबाज ने क्या गेंदबाजी की है। और ये छे, सुबह का भूला शाम को अगर घर आ जाए तो उसे भूला बिसरा नहीं कहा जाता, लेकिन दो गेंदे बची है और बॉल रह लेते बरोबर ना, 18 रनों की जरूरत, दो गेंदे 18 रनों की जरूरत। गेंद दीजिए अंदर, पूरी तरह से खचा खच भरा हुआ यह मैदान। रेडियो पर जब हम कमेंट्री सुनते थे ना 1980 के दशक में, तो वो कमेंटेटर कुछ ऐसा कहते थे, पूरी तरह से खचा खच भरा हुआ यह स्टेडियम। ये आया दूसरा, लेकिन चार में 24 थे ना, और लगातार दो आते तो और ज्यादा मजा आता। तर या ठिकाणी एक सन्मान केला जातोय, नामदेव मोरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला होतो। मी नागेश पवार साहेबांना विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते नामदेवजी मोरे ज्येष्ठ नागरिक यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत
यंगस्टार पोलादपूरच्या वतीने 47 किलोचे योगदान रोहित पार्टे निलेश मापदिया एक गेंद 12 रन और ये 53 रनों की शानदार पारी बाकियों ने अगर साथ दिया होता तो सोचिए इस मैच का नतीजा क्या होता। क्रिकेट में किंतु परंतु नहीं चलता।